भाग्यनगर थाना क्षेत्र के विधानता नगर मालेगांव रोड स्थित एक महिला के घर में घुसे तीन चोरों ने जान से मारने की धमकी दी और चाकू दिखाकर जबरन सोने का मंगलसूत्र पेंडेंट चुरा लिया। अधिक जानकारी की तलाश में जुटे पुलिस अधिकारियों ने तुरंत कार्रवाई की और मौके पर पहुंचकर आरोपी की तलाश शुरू कर दी है। यह गिरोह राजस्थान का है और आगे की जाँच सिद्धेश्वर भूरे कर रहे हैं। विकास शर्मा नावाचे एक व्यापारी राहतात, त्यांच्या घरावर आज एक दरोडा पडलेला होता। दरोड्याची माहिती आपल्याला 112 वर कळल्यानंतर आणि पोलीस स्टेशनला कळल्यानंतर एका तासाच्या आत आरोपींना राऊंडअप करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। पोलिसांनी 5 आरोपी आणि वेपन्स आणि सर्व मुद्देमाल रिकवर केलेला आहे। यामध्ये भाग्यनगरमध्ये 395 गुन्हा आपण दाखल केलेला आहे। एकूण 5 आरोपी आहेत। राजस्थानच्या व्यापाऱ्यांच्या घरी त्यांच्याकडे काम करणारा त्यांचा नोकर जो 2 वर्षांहून काम करतो त्यांनी ही माहिती त्याच्या भावाला दिली। त्याच्या भावाने जो 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी काम करत होता परंतु काही कारणास्तव त्याला काढून टाकण्यात आलेलं होतं। तो आणि त्याचे 3 मित्र हे आले आणि त्यांनी याच्या सोबत कॉन्टॅक्ट करून दोघांनी वॉच ठेवला आणि 3 जणांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून सोनं आणि पैसे लुटण्याचा प्रयत्न केला। बाहेर आरडाओरडा झाल्यामुळे ते सोन्याची चेन आणि चाकू घेऊन पळाले आणि त्यावेळेस त्यांनी 112 फोन केला। आमचे लोक 14 मिनिटाच्या आत तिथे पोहोचले आणि परिसराची पाहणी करून आरोपीचा शोध घेऊन लिमगाव पोलीस स्टेशन, भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि सगळ्यांनी मिळून आरोपीचा शोध घेतला आणि त्यांना एक ते दीड तासाच्या आत पकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला। या घटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे कामगार असतात, आपल्याकडे प्लंबर, आपल्याकडे कुठलाही सेवा देणारा माणूस आलेला असो, मी एखाद्या व्यवसायाचं नाव घेणार नाही, परंतु त्यांची माहिती आपल्याकडे असणे, त्यांचा फोटो आपल्याकडे असणे आणि आपल्या पूर्वीच्या नोकरांचे, आपल्या पूर्वीच्या संपर्क आलेल्या व्यक्तींचे फोटो आपल्याकडे असणे, जेणेकरून भविष्यात अशी काही घटना घडली तर त्यांचा ओळख, त्यांचा रेकॉर्ड आपल्याकडे राहतो आणि त्याला उघडकीस आणण्यात किंवा त्याला प्रतिबंधित करण्यात आपला फायदा होतो। भावाकडूनच माहिती घेऊन या पद्धतीची घटना घडली? हो, अगदी बरोबर। भाऊ जो प्रदीप स्वामी नावाचा होता त्यांनीच आपल्या पवन स्वामी नावाच्या भावाला ही सगळी माहिती बाहेर दिली आणि ते 2-3 दिवसापासून एकमेकांच्या टचमध्ये होते आणि एकमेकांच्या माहिती शेअर करत होते। हे मालक जो विकास शर्मा आहे हा 2 दिवस बाहेरगावी गेलेले ही माहिती मिळाल्यानंतर पत्नी आणि त्यांचा मुलगा हा घरी एकटाच असतो आणि 2 मुलं शाळेत जातात ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सकाळी 10:30 वेळ निवडली आणि त्यावेळेस ते घरात घुसले। असे शंका घेणं ठीक आहे परंतु याच्याबद्दल जर आम्हाला माहिती मिळाली, कोणी असं सांगितलं की याच्याकडे हत्यार आहे तर आम्ही 12-15 मिनिटात तिथं जाऊन कारवाई करतो। आपल्याला जर काही इंटेलिजन्स असेल की बा कोणाचा काही संघांमध्ये तर कृपया आपण आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करून चेक करू। परंतु पोलीस आणि क्रिमिनल्स हे काम नेहमी संबंधित